त्याच्यामध्ये अजितदादांनी पण सांगितलं नाही का, निवडून दिला तराच पुढचा. तसं होणार नाही ते. किती तुम्ही पैसे, सरकारकडे पैसे पाहिजेत ना. राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे. महिलांमध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या योजनेचे पहिले 2 हप्ते महिलांच्या खात्यात जमा सुद्धा झालेत. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारनं कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय. लाडकी बहीण योजनेमुळे मतदान होईलच हे सांगता येणार नाही. ही योजना जास्त काळ चालणार नाही असं राज ठाकरे म्हणालेत. 2-3 महिन्यात ही योजना बंद होईल. सरकारकडे योजनेसाठी पैसे आहेत तरी कुठे? लोकांना असे फुकटाचे पैसे नको आहेत, त्याऐवजी त्यांना काम द्या असं राज ठाकरे म्हणालेत. मध्य प्रदेशामध्ये यश मिळालं काय फक्त त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे नसेल मिळालं, त्याला अनेक कारणं असतील, अनेक विविध कारणं असतील, त्याला ती पण तपासली पाहिजेत ना. ते सगळं यश आणायचं आणि एका योजनेवर टाकायचं असं थोडी असतं. नाही नाही, पण मला असं वाटतंय की आता हा पहिला महिना जाईल, कळलं का, दुसरा महिना एखादा कदाचित जाईल. पैसे कुठे सरकारकडे? त्याच्यामध्ये अजितदादांनी पण सांगितलं नाही का, निवडून दिला तराच पुढचा. तसं होणार नाही ते. किती तुम्ही पैसे, सरकारकडे पैसे पाहिजेत ना. कशावरती? पहिल्या हप्त्याची असेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.